नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी नीत आपल्या नीत एव्होल्यूशन या चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या कोकण व कोकणातील गाव राटी या विषयामध्ये आपण माझ्या मागील व्हिडिओ मध्ये पातोळी म्हणजे काय हे पाहिले। तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये व पाहूया देसरूड म्हणजे काय। मित्रांनो, तुम्ही जर का या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आपल्या कोकण व कोकणातील गाव राटी या विषयावर झालेल्या मागील सर्व व्हिडिओच्या लिंक क्रमानुसार ठेवलेल्या आहेत। तेथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ पाहू शकता। तेव्हा जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत रहा। तर चला मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कोकणातील गाव राटीमधील प्रथा परंपरा चालीरीती या सर्व अर्थपूर्ण आहेत। कोकणातील गाव राटी ही सर्वांना ज्ञात आहे असे नाही। गाव राटीचा अभ्यास फार सखोल आहे, तो जेवढा करू तेवढा कमीच आहे, कारण कोकणात भरपूर काही रहस्य दडलेले आहे। त्यामुळे कोकणातील गाव राटीचा समज होणे खूप आवश्यक आहे, नाहीतर ती काळाच्या पडद्याआड होण्याची भीती आहे। कोकणात प्रत्येक गोष्टीमागे रीतीमागे काही ना काही रहस्य दडलेले आहे, जे आजच्या पिढीला पूर्णपणे माहीत नाही, कारण आजची पिढी त्यापासून अजाण आहे। तेव्हा तो समजून घेणे आणि भावी पिढीला समजावून सांगणे हे जुन्या जाणकारांचे किंवा ज्येष्ठ मंडळींचे कर्तव्य आहे। जुन्या जाणकारांकडूनच आणि ज्येष्ठ मंडळीकडूनच गाव राटीचा भूतकाळ माहीत पडतो व माहिती मिळते। मित्रांनो, मीही अशीच माहिती गोळा केली आहे व काही मला जुन्या ज्येष्ठ मंडळींकडून मिळाली आहे व काही माझ्या वाचनात आलेली आहे, जी आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तेव्हा तुम्हीही त्या इतरांपर्यंत पोहोचवाल अशी मला आशा आहे। मित्रांनो, आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक शुद्ध एकादशीला त्याची सांगता होते। हा काळ म्हणजे देवांची रात्र असते असे म्हणतात। या काळाला दक्षिणायन असेही म्हटले जाते। दक्षिणायन लागले की कोकणामध्ये लग्नकार्य केले जात नाही। दीप अमावास्येपर्यंत रक्षक, चाळे, छेडे, पारेकरी, भूतावळ यांना वाडवळ आणि देसरूड करून तृप्त केले जाते आणि मग जागेवर स्थिर केले जाते। आणि गटारी अमावास्येनंतर म्हणजे श्रावण सुरू झाला की सात्विक मार्गांना सुरुवात होते। त्यानंतर मग श्रावणापासून मार्गशीर्षपर्यंत सणवार, व्रतवैकल्य, उपवास, पूजापाठ वगैरे सुरू असतो। मित्रांनो, वाडवळ म्हणजे काय हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। तर चला मग मित्रांनो, आता पाहूया देसरूड म्हणजे काय। श्रावण महिना सुरू व्हायच्या 15 दिवस अगोदर म्हणजे आषाढ पौर्णिमा झाली की कुठल्याही एका दिवशी कोकणातील गावामध्ये ही प्रथा केली जाते। जो दिवस देसरुडीसाठी ठरेल त्या दिवशी गावातील प्रत्येक घर हे झाडून साफ करून कचरा बाहेर टाकला जातो। कचरा बाहेर टाकताना त्या कचऱ्यातून घरातील क्लेशही बाहेर पडतो अशी लोकांची समज आहे। घर झाडण्यासाठी लागणारी झाडू, सूप हे दांडेकर समाजाकडून विकत घेतले जाते, त्यामुळे त्या समाजाला आर्थिक सहाय्य लाभते अशी लोकांची समजूत आहे। पण त्यामागचा खरा उद्देश हा फार वेगळा आहे। लोक जातीपातीचेही फार छान राजकारण करतात आणि महार पिलगीला कमी लेखतात, पण हे मुळीच विसरू नये की त्यांचा पूर्वज म्हणजे पूर्वीचा मार हा सर्वांचा बाप आहे आणि तोच सगळ्यांचा सांभाळ व रक्षण करतो। महार किंवा दांडेकर समाजाकडून झाडूसूप विकत घेण्यामागचे खरे कारण हे आहे की त्यामुळे वाईट गोष्टींचा नाश होतो। या दिवशी हा दांडेकर समाज घराघरामध्ये जाऊन काही धान्य वस्तू देवळाकडे घेऊन जातात अशी पूर्वीची रीत होती। मित्रांनो, या दिवशी घराघरातून केर कचरा सर्व साफ करून बाहेर रस्त्यावर टाकला जातो, म्हणजेच एक प्रकारे घराची दृष्ट काढली जाते। मग नंतर प्रत्येक गावाच्या चालीरीतीप्रमाणे पुढील कार्यक्रम केला जातो व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे गावातून पुरवले जाते। त्या दिवशी कोणी काही मागितले तरी नकार दिला जात नाही। विधीसाठी लागणारी कोंबडी पण गावातून दिली जाते। पूर्वी तर कोणाच्याही खुराड्यातून कोंबडी पकडून आणली जात होती आणि त्याबद्दल कोणाच्याही मनात तीळ मात्रही दुजाभाव नसायचा। त्या दिवशी अतृप्त शक्तींना तृप्त केले जाते। त्या शक्तीचे वाढलेले उपद्रव कमी करण्यासाठी गावातील संरक्षक शक्तींना हाक दिली जाते।
पहिला गावच्या सीमा खुल्या केल्या जातात आणि या भूतावळींना भूतांचा राजा वेताळ याच्या ताब्यात दिल्या जातात। तसेच या दिवशी अशा वाईट शक्ती कैद करण्यासाठी ठेवलेली पेटी उघडली जाते आणि मग देसरूडचा सर्व विधी करून भूतावळीला तृप्त करून पहाटे ही पेटी बंद केली जाते। या जागेला कोकणात भुईकाण असे म्हणतात, काही ठिकाणी दुसरेही नाव असू शकते। मित्रांनो, भूतावळींना तृप्त करण्यासाठी गावातून ज्या कोंबड्या घेऊन गेलेल्या असतात त्या रक्षकांना मानवून त्यांच्या रक्तामध्ये भात मिक्स करून मग त्या शिता देवळाभोवती शिंपडल्या जातात आणि बाकीचा जो मांसाहार आहे त्याचा नैवेद्य केला जातो। त्यानंतर गावच्या रीतीनुसार भूतनाथ आणि इतर देवांचे अवसारांपुढील कार्यक्रम पार पाडून विधी पूर्ण करून देव भूतनाथ ती पेटी बंद करतो, ज्याचे वर्णन मी अगोदर केले होते। हा विधी करत असताना गावातील लोक एकतर देवळाकडे जमा होतात किंवा घरी असतात, गावच्या सीमेच्या बाहेर कोणीही जात नाही। कातरवे झाली की घरातील कोणती व्यक्ती बाहेर पडत नाही आणि शक्यतो लहान मुलांना तर अजिबात बाहेर पाठवले जात नाही। मित्रांनो, हा कार्यक्रम करत असताना असे मानले जाते की गावातील रक्षक शक्ती रात्री सीमा आखत गावात फिरत असतात आणि वाईट शक्ती त्याचप्रमाणे अतृप्त शक्तींना पकडून गावच्या त्या भूतावळींच्या अधिकाऱ्याच्या म्हणजेच त्यांच्या राजाच्या स्वाधीन करतात। जी शिते फेकली जातात त्यावर भूते नाचत असतात असा समज आणि श्रद्धा लोकांमध्ये आहे। सर्व विधी आटोपल्यानंतर ही पेटी बंद केली जाते आणि मग परत सर्व सीमा बांधल्या जातात आणि म्हणूनच या दिवशी गावात थोडं भीतीचं वातावरण असतं। रात्री संपूर्ण गाव एकदम स्तब्ध गुपचूप आपल्या घरी बसलेला असतो। काही गावात तर कवळाच केले जाते, म्हणजेच या रीती झाल्या की सर्व नेसवलेल्या तरंग काठ्या सोडल्या जातात, मग दसऱ्याला देव बाहेर पडताना त्या नेसवल्या जातात आणि या मधल्या कालावधीत देवस्थानामध्ये सर्व सात्विक गोष्टी होतात। मित्रांनो, अजून एका वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला देसरूड म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो, त्याचप्रमाणे थोडी वेगळी पद्धत सांगतो। गावात घुसलेल्या दुष्ट शक्तींना तसेच दुःख क्लेश कलह या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरणाऱ्या शक्तींना गावाच्या बाहेर हुसकावून लावण्याच्या कार्यक्रमाला देसरूड असे म्हणतात। गावराठीतील हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी गावातील सर्व वस म्हणजेच समाज आणि गावराठीतील सर्व तत्वे आवश्यक असतात। गावात घुसलेल्या किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आणलेल्या दुष्ट शक्तींना चाळ्यांना वाजत गाजत सीमेवर नेतात। सोबत सर्व तरंग देवता आणि पुष्पहार घातलेला बोकड असतो, सीमेवर नेऊन या बोकडाचा बळी दिला जातो। मित्रांनो, प्रत्येक गावची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी उद्देश मात्र एकच असतो, गावातील वाईट शक्ती अतृप्त शक्तींचा नाश करणे, गावातील जनता सुखी राहावी, वर्षभर जमा झालेले क्लेश पीडा वैमनस्य क्रोध वाईट विचार या सर्वांचे प्रतीक असलेली भूतावळ या रूढीमध्ये बंदोबस्त केल्या जातात, कारण पुढे दसऱ्यापर्यंत देव बाहेर पडत नाही। श्रावण महिन्यात आपण सत्व राखून जे काही चांगले करणार आहे किंवा मिळवणार आहे त्यात यश मिळावे, बुद्धीत भर पडावा म्हणून याचा उपयोग होतो। माणसामध्ये खरे म्हटले तर या काळात रोग पसरवणारे जंतू वाढत असतात, त्यावर नियंत्रण म्हणून उपवास आणि सौम्य आहार सुचवलेला आहे, म्हणून श्रावण महिन्यात लोक मांसाहार करीत नाहीत। लोक श्रावण महिना फार कडक पाहतात। या काळात पूजापाठ व्रतवैकल्य सण याद्वारे सात्विक शक्ती जागृत केली जाते। माणूस या गोष्टींमध्ये अंतबाह्य जागृत व्हावा हाच यामागचा उद्देश आहे। काही चालीरीती या आता पूर्वीप्रमाणे नसून त्या बंद होत चालल्या आहेत व त्याचप्रमाणे आता मर्यादेही आपल्या सतेज शक्तीसह उभी राहत नाही, त्यामुळे गावातील घरातील क्लेश निघून जात नाही, ज्याला आताची लोक जबाबदार आहेत। कारण पूर्वीप्रमाणे आताच्या लोकांमध्ये न्याय नीती व धर्म यांचे सत्व दिसून येत नाही, म्हणून लोकांना जागृती होत नाही। शेवटी मित्रांनो, हे घोर कलियुग आहे आणि या कलियुगात तुम्हाला पापी माणसे जास्त सापडतील, त्यामुळे परिस्थितीमध्ये बदल घडणे फार गरजेचे आहे। तेव्हाच सर्व काही पूर्वव्रत होईल व मर्यादाही पूर्वीप्रमाणे आपल्या सतेज रूपात उभी राहील। माझ्या मित्रांनो, ही होती देसरूड म्हणजे काय याची माहिती। तर चला मग मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।
असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। येथेच मी तुमचा निरोप घेतो व माझ्या व्हिडिओचा शेवट करतो।